महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास हा संपूर्ण जगभरामध्ये ओळखला जातो. महाराष्ट्रामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू, किल्ले, राजवाडे आणि मंदिरं आहेत, जी महाराष्ट्राबरोबरच भारताच्या भव्य भूतकाळाची साक्ष देतात. महाराष्ट्रामध्ये खूप ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिरं आहेत, जी त्यांच्या ऐतिहासिक परंपरा, संस्कृती आणि समृद्ध संपत्तीमुळे ओळखली जातात. भारताबरोबरच महाराष्ट्रातील अनेक मंदिरांकडेही मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे आणि त्यातील मंदिरांची संपत्ती ही दिवसेंदिवस आजही वाढत आहे. महाराष्ट्रातील या मंदिराची एकूण संपत्ती ही कोट्यवधी रुपयाच्या पुढे आहे. आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमधून महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 5 मंदिरांची माहिती जाणून घेणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी लोकमत भक्तीला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. तर नंबर 5 वर आहे दगडूशेठ गणपती. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये दगडूशेठ गणपती मंदिराचा 5वा क्रमांक लागतो. दगडूशेठ गणपती मंदिर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे या शहरामध्ये स्थित आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर हे पुण्यातील बुधवार पेठ या ठिकाणी स्थित आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची कीर्ती ही संपूर्ण जगात पोहोचले. शिवाय हे मंदिर साधारणतः 130 वर्ष जुनं आहे. या मंदिरामध्ये असणारी भगवान श्री गणेशाची मूर्ती ही तब्बल 40 किलो शुद्ध सोन्यात बनलेली आहे आणि या मूर्तीचा 1 कोटीचा विमा देखील उतरवलेला आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराची एकूणच संपत्ती ही 40 ते 45 करोड इतकी आहे. पुणे शहरातील स्वारगेट या बसस्थानकापासून दगडूशेठ गणपती हे मंदिर 2 किलोमीटर इतकं अंतरावर आहे. नंबर 4, विठ्ठल रुक्मिणी मंदिर. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा 4था क्रमांक लागतो. महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर या ठिकाणी हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. पंढरपूरचे विठोबा मंदिर हे महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण भारतातील हिंदू भाविकांचं आराध्य दैवत आहे. या मंदिरातील विठुरायाची मूर्ती ही स्वयंभू असून 1985 मध्ये महाराष्ट्र शासनानं भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून विठ्ठल मंदिर हे आपल्या ताब्यात घेतलंय आणि समितीवर विश्वस्त पदाधिकारी, व्यवस्थापित कर्मचारी यांची नियुक्ती करून मंदिर व्यवस्थापकांसाठी समिती स्थापन केली. 2023च्या माघी यात्रेच्या दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे उत्पन्न 64 पटीने वाढले असून देवाच्या चरणी तब्बल 4,88,62,028 रुपयांचे भरभरून दान मिळाले असल्याचं सांगितलं गेलंय. यामध्ये सोनं, रोख देणगी, पावते, हुंडी पेटीतील जमा रक्कम आणि भक्त निवास येथील उत्पन्नाचा समावेश यात आहे. या माघी काळात वसंत पंचमीच्या दिवशी एका भाविकानं आपलं नाव गुबीत ठेवण्याच्या अटीवर जवळपास 2.25 कोटी रुपयाचं सोनं आणि चांदी दान दिल्यानं या उत्पन्नात फारच मोठी वाढ झाल्याचं सांगितलं गेलंय. पंढरपूर बसस्थानकापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे 1.5 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 3, महालक्ष्मी मंदिर. महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये 3र्या क्रमांकावर येतं. हे मंदिर महाराष्ट्रातील ऐतिहासिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर या शहरामध्ये स्थित आहे. महालक्ष्मी मंदिर हे करवीर निवासिनी महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाईचं मंदिर आहे. हे मंदिर भारतातील देवींच्या 52 शक्तिपीठांपैकी एक तर महाराष्ट्रात असलेल्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे. महालक्ष्मी मंदिर हे एक जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. भक्तांनी केलेला नवस फेडण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बरेच भाविक या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात. मुकुट परिधान केलेली या देवीची मूर्ती ही रत्नांपासून बनवलेली आहे. या मूर्तीचं वजन ही साधारणतः 40 किलोग्राम इतकं आहे. वर्षातून 2 वेळेस या ठिकाणी उत्सव भरवला जातो, त्याला किरणोत्सव असं म्हणतात. यावेळी भक्तांची मोठी गर्दी इथे पाहायला मिळते. इथे येणारे भाविक हे श्रद्धेनं मंदिरासाठी दान करत असतात. एका सर्व्हेनुसार 2019 आणि 2020 मध्ये महालक्ष्मी मंदिरानं 14 ते 15 कोटी रुपयाची कमाई केली. कोल्हापूर बसस्थानकापासून महालक्ष्मी मंदिर हे 2 किलोमीटर इतकं अंतरावर आहे. नंबर 2, महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये सिद्धिविनायक या मंदिराचा 2रा क्रमांक लागतो. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई या शहरामध्ये हे मंदिर स्थित आहे. हे मंदिर मुंबईच्या दक्षिण भागात प्रभादेवीजवळ आहे. सिद्धिविनायक मंदिर हे भगवान श्री गणेशाला समर्पित एक हिंदू मंदिर आहे.
सिद्धिविनायक हे मंदिर महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये सिद्धिविनायक या मंदिराचा 5वा क्रमांक लागतो. शिवाय धार्मिकदृष्ट्या महत्वपूर्ण असल्या व्यतिरिक्त हे मंदिर अनेक पर्यटकांचं लक्ष वेधून घेतं, कारण या ठिकाणी बॉलिवूडचे अनेक सितारे हे दर्शन घेण्यासाठी येत असतात. हे मंदिर देशातील सर्वात पूजनीय धार्मिक स्थळ म्हणून ओळखलं जातं. येथे असणारी गणपतीची मूर्ती ही भक्तांनी मागितलेल्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण करते असं म्हटलं जातं. सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी येणारे भाविक भक्त हे मोठ्या श्रद्धेनं दान करत असतात. या ठिकाणी दर महिन्याला साधारणतः 3 कोटी रुपये देणगी जमा होते. सिद्धिविनायक मंदिराची एकूण संपत्ती ही 75 ते 125 करोड रुपये इतकी आहे. नंबर 1, साईबाबा मंदिर. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये साईबाबा मंदिराचा 1वा क्रमांक लागतो. हे मंदिर महाराष्ट्राच्या अहमदनगर या जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी स्थित आहे. हे मंदिर प्रामुख्याने साईबाबांना समर्पित आहे. साईबाबा हे एक भारतीय गुणवादी योगी आणि आध्यात्मिक गुरु होते. साईबाबा हे हिंदू होते की मुस्लिम हे स्पष्ट नाही, परंतु साईबाबांनी दिलेल्या शिकवणी या प्रत्येकाला देवावर विश्वास ठेवण्यास आणि कर्तव्य बजावण्यास प्रवर्तित करतात. शिर्डीचे साई मंदिर हे एक तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी विविध धर्माचे लोक दर्शनासाठी येत असतात. साईबाबा मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर भारतातील 3रे सर्वात श्रीमंत मंदिर आहे. दरवर्षी या मंदिरात 1 करोड रुपयांची देणगी जमा होते. साईबाबा मंदिराची एकूण संपत्ती ही 360 करोड रुपये इतकी आहे. या देणगीमध्ये सोनं चांदी यांचा समावेश होतो. तर मंडळी, आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 5 मंदिरांबद्दल माहिती जाणून घेतली. तुम्ही यापैकी कोणत्या कोणत्या मंदिरांना भेट दिले किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.